धुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना विमा कंपनीने 25% अग्रिम रक्कम भरपाई द्यावी, आमदार कुणाल पाटील यांची मागणी. धुळे जिल्ह्यात सलग 25 दिवसांपेक्षा अधिक पाऊसच झाला नसल्याने शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहे. जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून धुळे जिल्ह्यात मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहीर करून शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम विमा कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पाऊस नसल्याने धुळे जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाची भीषणता जाणू लागली आहे. सुरुवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने कोरड्या दुष्काळाचे चित्र स्पष्ट झाले आहे. कर्जाने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी मशागत केली, पेरणी केली, काही ठिकाणी पिके जेमतेम जमिनी बाहेर आले, मात्र पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली तर पिके करपू लागलेली आहे. जिल्ह्यात गेल्या 25 दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात पाऊसच नसल्याने कपाशी, बाजरी, ज्वारी, भुईमूग, तूर, उडीद, मूग, कांदा यांच्यासह खरीपातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. अर्थातच खरीप पीक हंगाम हा हातचा गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती आणि मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहीर करून शासनाने विमा कंपनीला शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम तात्काळ देण्याबाबत सूचना करावी, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे. बाबा, राज्यामध्ये पावसाचा जो काही सावट आहे त्या पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि खानदेश आताही खूप मोठ्या ते कमी पाऊस पडतो आहे. दुष्काळाची मागणी कमी केली त्यातल्या परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे आणि आपण जर बघितलं तर एकंदर सरासरीपेक्षा फक्त खानदेशामध्ये आपण बघितलं 40-45% पाऊस आहे. खास करून आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये 40%पेक्षाही कमी पाऊस झाला. जेव्हा 2 महिन्यापूर्वी अतिवृष्टी काही भागांमध्ये महाराष्ट्राची झाली तेव्हासुद्धा खानदेशामध्ये पाऊस पडला नाही, खास करून धुळे जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस पडला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं जर आज आपण बघितली तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. आणि आजसुद्धा पावसाचं आपण बघितलं वातावरण तर कोणतंही वातावरण नाही, त्यामुळे फार भीषण दुष्काळाचं चिन्ह डोळ्यासमोर दिसतं आहे. आणि त्यामुळे आम्ही राज्य सरकारकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटतो, त्या ठिकाणी दुष्काळाची मागणी केली आहे. आणि त्याचबरोबर आमचं जास्त म्हणणं असं आहे की आज शेतकरी इतका चिंतातूर असताना त्या ठिकाणी विमा कंपन्यांनी तात्काळ जी 25% अग्रमी रक्कम ते देतात ती अग्रमी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज जमा केली गेली पाहिजे, तरच शेतकऱ्यांना थोडंफार दिलासा मिळेल. आणि मला असं वाटतं की कृषीमंत्री आणि भारत आणि पुनर्वसन मंत्री यांनी ह्या गोष्टीला अत्यंत सिरियसली घेऊन या विषयावरती तात्काळ पुढच्या 2 दिवसांनी पाऊल उचलणार आहे. आमच्या त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं, त्यांची चर्चा झाली? मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं असं होतं की एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं चिन्ह त्यांना दिसतंय. त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठेही कोणत्याही जिल्ह्यामध्ये 60%च्यावरती पाऊस झालेला आम्हाला दिसत नाही, त्यामुळे त्यांनासुद्धा या परिस्थितीची गांभीर्याची जाणीव आहे. त्यांनी त्यांच्या प्रशासनाकडून तसे सर्वेचे रिपोर्ट प्रत्येक जिल्ह्याकडून मागवलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करणार आहोत.